पुणे नाशिक सगळे हायवेला वाहतूक बंद केली अवघड वाहतूक. कधी? आज 12 रात्री 12 पर्यंत. कुठल्या कार्यक्रमासाठी? पालेवाडीच्या कार्यक्रमामुळे आज संपूर्ण ठिकाणी वाहतूक चा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे सोलापूर असेल, पुणे नाशिक असेल, पुणे नगर असेल, पुणे बेंगलोर असेल, या संपूर्ण रस्त्यांवरती आज अवजड वाहतुकांना बंदी घातली आहे. एक असं आहे की महाराष्ट्राच्या साठी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेचा शासकीय कार्यक्रम त्याचा शुभारंभ आज माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि केंद्र सरकारचे राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांच्या उपस्थितीत, पुणे जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. स्वाभाविकपणाने मोठ्या प्रमाणावरती महिला भगिनी जमणार आहेत आणि क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी सुरू होत आहेत. अशा वेळेला ग्रामीण भागातल्या महिलांना येण्याच्यासाठी सरकारच्या मदत, मला माहीत नाही पण आता आपण सांगतात, मी काही सरकारचा प्रतिनिधी नाही पण एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी असं म्हणू शकतो की कदाचित एखादा दिवस महिला भगिनी एकत्रितपणाने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनामध्ये सर्वाधिक आनंद देणारा कार्यक्रम होत असेल तर काही वेळेला वाहतुकीमध्ये व्यवस्थेमध्ये बदल होत असतात त्याच्यातला कदाचित तो भाग असू शकतो. अजित पवारांच्या मतदारसंघ बदलल्याच्या चर्चेनंतर आता छगन भुजबळ ही येवला मतदारसंघ सोडणार आहे, तो दुसरी कोण लढणार आहे अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. ह्या सगळ्या अफवा आहेत. या मतदारसंघाचे खासदार अमोल पोत यांनी अजित दादांवरती टीका करताना 35 वर्षाच्या राजकारणात 22.5 वर्ष सत्तेत आत आणि त्यामुळे मनात जर नैराश्य येत असेल तर जर शिलेदारच गळ पडला तर बाकीच्या जगा अशी टीका केली. दादांच्या मनात नैराश्य आला असं कुठलाच अपयशोध अमोल पोलेंनी लावणार मला माहित नाही. ते कलावंत असल्यामुळे काही वेळेला कल्पकल्पित गोष्टी करण्याची त्यांना सवय लागली असेल पण ऐतिहासिक मालिका त्यांनी घेतल्या त्याच्याबद्दल मी म्हणत नाही. त्या मालिकेतलं त्यांची भूमिकाही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे. पण हे जे काही ते म्हणत आहेत की दादांना नैराश्य, हा कुठला शोध त्यांनी लावला? दादांच्या इतकं आज अतिशय जनतेच्या जवळ संवाद करण्यासाठी महाराष्ट्रात जे काही मोजके नेते बाहेर पडले त्याच्यात अजित दादा आहेत. मी स्वतः गेले 15 दिवस त्यांच्या समवेत आहे. दिवसभरामध्ये प्रचंड कार्यक्रम, प्रचंड उत्साह, महिलांचा प्रतिसाद हे अभूतपूर्व अनुभवते माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनात, 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये. त्यामुळे अमोल पुलेंचं म्हणणं कदाचित त्यांच्या नैराश्यातून आम्ही चालू केलेली योजना ही क्रांतिकारी ठरत असल्यामुळे त्यांना नैराश्य आलं असेल, त्या नैराश्याचं त्यांनी केलेलं मत ते सांगतोय. शिलेदार पूर्ण ताकदीने बाहेर पडलाय हे त्याच्यामुळे ते गळपटले. अमोल कोल्हे आमचा शिलेदार पूर्ण ताकदीने बाहेर पडून त्यांना जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय आणि शिवस्वराज्य यात्रेच्या तुलनेत जनसुराज्य यात्रा समग्र महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आज दिमाखात फिरते आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, त्या आलेल्या नैराश्यापोटी अमोल कोल्हेंचं वक्तव्य आहे. सुप्रियाताईंनी ट्विट केलंय, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला महिलांना धमकी दिली जाते, कार्यक्रमाला आले नाही तर तुमचे फॉर्म रद्द केले जाते असे का करते? संसद बद्दल सुद्धा अलीकडे असं का म्हणतात मला काय करू शकत नाही. कोणी कोणावरती बळजबरी करण्याचा कार्यक्रम नाही. मी पाहतोय गेले 15 दिवस इतका उत्स्फूर्त प्रतिसाद महिला भगिनींचा आहे. काल मावळला असलेला प्रतिसाद, संध्याकाळच्या वेळेला पिंपरी चिंचवडला पाहिलेला प्रतिसाद, त्याच्या आदल्या दिवशी भडगाव शेरी आणि हडपसर मतदारसंघामध्ये पाहिलेला प्रतिसाद अभूतपूर्व महिलांचा आहे. त्यामुळे कोणाला कोण धमकवतं हा यांची पण कल्पोकल्पी कथित कहाणी आहे. काही वेळेला एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीतरी तयार करायला लागत असतं आणि पैसे काढणार वगैरे वगैरे ज्या योजनेला ज्याने मूलतः विरोध केला त्यांना या योजनेवरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं मला स्वतःला वाटतं. मी सांगितलं ना की त्यांच्या या आरोपाकडे काय फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या जनसन्मान यात्रेला दादांना जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे नैराश्य आलेल्या सुप्रिया सुळे कदाचित हे वक्तव्य करत टाइम्स नावानी 9 मार्चचा सर्वे आला आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कामावरती नागरिक नाराज असल्याचं दिसून येतं. नाही, आम्हाला वाटत नाही समंत महाराष्ट्रामध्ये कोणाची काय सर्वे असतील त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही. एक नक्की आहे की महाराष्ट्रातली जनता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या सरकारवरती बेहद दबू शकते.